ना दो महानोर रानकवी माझे आमदार या पलीकडचे व्यक्ती आज त्यांचं निधन झालं ते कोण होते काय होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत पण त्याआधीचा एक किस्सा सांगते यशवंतराव चव्हाण सा आणि नादो महानोर यांचं अगदी जवळचं नातं त्यांच्या अस्सल मातीतल्या कवितांमुळे यशवंतरावांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं यशवंतरावांच्या पत्नी वेणुताई गेल्यानंतर यशवंतराव एकाकी पडले वेणुताईंच्या शिवाय ते जास्त काळ जगले नाहीत हीच गोष्ट नादू महानोरांची दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी सुलोचना महानोर यांचं निधन झालं होतं त्यानंतर महानोर देखील एकाकी पडले होते ही माणसं नेमकी कशी असतात याबाबत सांगायचं झालं तर महानोरांच्याच पांझड कवितेची अर्पण पत्रिका सांगता येईल या आपल्या काव्यसंग्रहाच्या अर्पण पत्रिकेत महानोर आपल्या पत्नीसाठी लिहितात प्रिय सुलोचना निसर्गात जरी झाडांच्या आधारानं वेल वाढत असली तरी आपल्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात वेलीच्या आधारानं झाड जगण्या वाढण्याचं अघटित घडलं ते तुझ्यामुळेच जेव्हा ताईंचं सा निधन झालं तेव्हा हिरव्या गच्च झाडाचा बहर गळून पडल्याची जाणीव झाली होती आणि आज हेच हिरवं झाड उन्मळून उन पडलं नादो महाडोर म्हणजे शेतात शब्द पेरून कवितांचं पीक घेणारे शेतकवी साहित्य अकादमी माजी आमदार ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त असणारे नादो महानोर म्हणजेच नामदेव धोंडो महानोर त्यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पळसखेडगावचा अगदी लहानपणातच महानोरांची कवितेशी नातं जमलं होतं पण त्यांच्या वडिलांना आपल्या मुलानं अशा कविता करणं आवडायचं नाही वडिलांनी महानोरांच्या कवितांच्या वया जाळून टाकल्या होत्या तरी देखील महानोर कविता करत राहिले स्वतःला हाडाचा शेतकरी म्हणत अजिंठा कापूस खोडवा पानसड पावसाळी कविता पळसखिडची गाणी पक्षांचे लक्ष थवे रानातल्या कविता शेती गंगा वाहुदे निर्मळ त्या आठवणीचा झोका दिवे लागणीची वेळ अशा अनेक कविता ते लिहीत राहिले इचलकरंजी इथल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नादो महानोर यांची यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत ओळख झाली पुढे यशवंतराव चव्हाण आणि महानोर हे समीकरण जुळलं काव्य प्रेमापोटी यशवंतराव त्यांच्या घरी येत जात राहिले महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्ती होत असते शरद पवारांच्या नेतृत्वात आणि यशवंतरावांच्या आग्रहाने नादो महानोरांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आजवर एकशे सहा आमदार राज्यपाल नियुक्तीच्या कोट्यातनं महाराष्ट्राला लाभले यातले अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार अस्सल राज्यपाल नियुक्त होते आणि यातलेच एक आमदार म्हणजे नाधो महानोर आमदार म्हणून नाधो महानोर किती महत्वाचे होते हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागतं विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर महानोरांनी शेती प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भिडायला सुरुवात केली सभागृहातल्या त्यांच्या भाषणावरती पुस्तकं आहेत त्यांनी आमदार झाल्यावर नेमकं काय केलं तर त्यांच्या प्रयत्नामुळेच महाराष्ट्र सरकारनं कोरडवाहू फळझाड योजना चालू केली आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी जलसंधारणावर काम केलं पाणी अडवणं पाणी जिरवणं या गोष्टींवर काम करून त्यांच्या प्रयत्नातनं पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना सुरू झाली एकोणीस जुलै एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या विधान परिषदेत बोलताना त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवाचा प्रस्ताव मांडला त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी अशा दोन वर्षात यावरती दोन्ही सभागृहात चर्चा झाली दुष्काळाचे संदर्भ पाणी व्यवस्थापन पाणलोट विकास फलोत्पादन असे एकशे एक संदर्भ देत ते आकडेवारीने सभागृहात शेतकऱ्यांची बाजू मांडत होते सिमेंटचे नाला बांध ही त्यांचीच योजना ही योजना पुढे राजीव गांधींनी स्वीकारली आणि राजस्थानमध्ये सुखा निर्मूलन कार्यक्रमाच्या संदर्भातनं तीन हजार सिमेंट नाला बांध बांधण्यात ना आले महानोर कवी होते पण ते फक्त शेतीवरती कविता करणारे कवी नव्हते तर शेती करणारे कवी होते एका अस्सल कवीला एका अस्सल शेतकऱ्याला आमदार केलं तर तो काय करतो याचा आदर्श वस्तूपाठच नादो महानुरांनी महाराष्ट्रात घालून दिला कोरडवाहू फळबाग योजना ठिबक सिंचन सबसिडी शेततळी अशा अनेक संकल्पनांच्या मागे नादो महानूर होते मराठवाड्याची अस्सल भाषा काय होती मराठवाड्याच्या भाषेचं वैभव काय होतं हे समजून घ्यायचं असेल तर महानोरांच्या कविता या वाचायलाच हव्यात जाता जाता शेतीवर कविता करणारे खूप आहेत शेती करणारे कवी खूप कमी होते यामध्ये नादो महानोर यांचं नाव मोठ्या सन्मानानं घेतलं जाईल हे मात्र नक्की नादो महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली